जिल्ह्याचे जे आमदार आहेत देशमुख ते माझ्यासमोर शिंदे साहेबाला म्हणले साहेब मी देशमुख आहे म्हणे तुम्ही निर्णय घ्या तुमच्या पार्टीशी मी आहे म्हणे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला उद्धव साहेबाला आपल्याला या मृत्यू खाली खेचायचं ते नाही। एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार आणि 12 खासदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेला मोठीच गळती लागली आहे। त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकामागून एक बैठका सभा दौरे यावर भर देत पक्ष वाचवण्यासाठी धडपडताना दिसतायत। शिंदे गटाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असताना शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्षही वाढतोय। यातच शिवसेनेतीलच एका आमदाराने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवावं आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुख्यमंत्री व्हावं अशी गळ घातली होती असा गौप्यस्फोट शिंदे गटाकडून करण्यात आलाय। शिवसेनेच्या निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रेला उत्तर म्हणून शिंदे गटाकडून हिंदू गर्वगर्जना संपर्क यात्रा सुरू करण्यात आलीय। या यात्रेतील एका कार्यक्रमात बोलताना शिंदे गटातील नेते आणि राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मोठा गौप्यस्फोट केलाय। शिंदे गटातून शिवसेनेत परतलेले आमदार नितीन देशमुख यांनीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना पदावरून हटवून स्वतः मुख्यमंत्री होण्याची गळ घातली होती असं संदीपान भुमरे यांनी म्हटलंय। ठाण्यावरून सुरतकडे जात असताना कारमध्ये एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार नितीन देशमुख यांच्यासह मी स्वतः होतो असं संदीपान भुमरे यांनी म्हटलंय। त्यावेळी नितीन देशमुख यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याची गळ घातली। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खेचत तुम्ही स्वतः मुख्यमंत्री व्हा असं देशमुखांनी एकनाथ शिंदेंना म्हटलं होतं असं भुमरे यांनी सांगितलं। त्यावेळेस तुमच्या जिल्ह्याचे जे आमदार आहेत देशमुख ते माझ्यासमोर शिंदे साहेबाला म्हणले साहेब मी देशमुख आहे म्हणे तुम्ही निर्णय घ्या तुमच्या पार्टीशी मी आहे म्हणे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला उद्धव साहेबाला आपल्याला या मृत्यू खाली खेचायचं ते नाही। गोष्ट मला भेट दिली नाही हा साक्षीदार तुम्हाला सर्वांचा साक्षीदार ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज 24।